कळवण तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातले. हातात उंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय. 100% इथं नुकसान झालंय. प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. लवकरच भरपाई मिळेल असे खासदार भारती पवार यांनी म्हटलंय. कळवण तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी खासदार भारती पवार यांनी केली आहे. यावेळी तालुक्यामधील शेतकऱ्यांनी पावसामुळे काढणीस आलेल्या सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. द्राक्ष, मका, कांदा, सोयाबीन, झेंडूची फुलं, भाजीपाला आदींसह सर्व शेतीपिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडलेत. यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे असं सांगत धीर दिलाय. शेतकऱ्यांना या संकटानं हवालदिल केला आहे. आधी नापिकी आणि आता ओला दुष्काळामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या पुढे मोठं संकट उभं राहिलंय. उदरनिर्वाह करणं देखील कठीण झालंय. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे सुरू झाले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे असं पवार यांनी सांगितलंय. ऑक्टोबर महिन्यामध्ये गावठी कांदा लागवडीसाठी बियाणं टाकून रोपं तयार केली जातात. मात्र बियाणं टाकल्यानंतर सुरू झालेल्या परतीच्या पावसानं थैमान घातलंय. त्यामुळे ही रोपं वाया गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी दोन वेळा कांदा रोपांची पेरणी केली आहे. दोनही वेळा बियाणं वाया गेलंय. यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कळवण तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये भात, भुईमूग, बाजरी, ज्वारी, नागली, वरई, राळा, तुवर, मूग, उडीद, ऊस, सोयाबीन, खुरासणी ही पिकं घेतली जातात. काही भागात टोमॅटोसह इतर भाजीपाल्यांची लागवड केली जाते. यंदा दिवाळी आधी कोणत्याच पिकाची काढणी झाली नाहीये. तसेच परतीच्या पावसाची सतत हजेरी असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचल्यानं आजही पिकांची कापणी झाली नाहीये. शेतामध्ये उभी पिकं सडली आहेत. सोयाबीन, भुईमूग, मका पिकांना कोंब फुटलेत. शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेताला शेततळ्याचं स्वरूप आलंय. थंड पाण्यामुळे संपूर्ण पीक वाया गेलंय. शेतकरी पूर्णतः हवालदिल झालाय. संपूर्ण पीक वाया गेल्यानं हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेलाय. हंगामच वाया गेल्यामुळे पुढील काळात उदरनिर्वाह करणं आता जिकरीचं झालंय. काय तुमचं? संतोष वाघ. बरं, या परतीच्या पावसामुळे काय नुकसान झाले आपल्या भागात? परतीच्या पावसाने रब्बीचे सर्व पीक हातातून गेलेले आहे. मका पिकामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. मका काढणीवर आलेला मका पूर्ण कोमा आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचा मका काढलेला आहे तोही पावसाने पावसात भिजून खराब झालेला आहे. आणि शेतकऱ्यांचं जे उन्हाळ कांद्यासाठी जे रोपं टाकलं होतं सर्व शेतकऱ्यांचे रोपं खराब झालेले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा रोपं टाकावं लागणार आहे. शासनाकडून काय मदत अपेक्षित आहे तुम्हाला? शासनाकडून जर मदत, शासनावर आता शेतकरी लोकांच्या अपेक्षा राहिलेली नाही ते. पण शेतकऱ्यांनीच स्वतःच्या पिकाच्या रक्षणासाठी जो पीक विमा उतरवला होता तो पीक विमा शेतकऱ्यांना नुकसान पीक विम्यापासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या बाबतीत जरी शासनाने पीक विमा कंपन्यांना कडक आदेश दिले, त्या विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्यास भाग पाडले तरी शेतकरी शासनाचे आभार. आपल्यापर्यंत शासनाचे कोणी कर्मचारी कोणी पोहोचले का आतापर्यंत? कालपासून कृषी विभाग, तलाठी, ग्रामपंचायत चे कर्मचारी यांच्यामार्फत गावातील सर्व शिवाराचे पंचनामे सुरू आहेत. शासनाचे कर्मचारी शिवारात फिरून वस्तुनिष्ठ पंचनामे करीत. आता या परतीच्या पावसाने इतकं नुकसान केलं. मक्याचं नुकसान झालंच झालं, परत दोन वेळा उळे फेल झालं. उळे टाकूनही बी उळे तर परत तीच पाळी आली. त्याच्यामुळे आता काय करावं हे काही समजत नाही. शासनाकडून तुम्हाला कर्जमाफीचं काही मोबदला मिळाला आहे? कर्जमाफी झालीच पाहिजे होती पण ते काय ते करतच नाही. त्याच्यामुळे मग आता काय करायचं जसं सरकार केवळ तसं राहू. जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण जवळपास 157% पाऊस जास्त झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये कळवण तालुका पण सुटलेला नाही. कळवण तालुक्यात सुद्धा जवळपास 127% पाऊस जास्त झालेला आहे. आणि याचा परिणाम असा झाला की जी पिकं होती हाताशी आलेली एक दिलासा देणारा शेतकऱ्यांचा आजचा शेतीचा विषय होता. तर मला वाटतं की सगळीच पिकं हातातून निघून गेली आहेत आणि प्रचंड प्रमाणात मोठं नुकसान झालं आहे. आपण जर बघितलं तर हे पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की लोकांचा संपर्क तुटतो आहे गावाशी अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मोठ्या प्रमाणात इथे कांदा आहे, इथे सोयाबीन आहे, भाजीपाला आहे,
उडीद आहे, तर ह्या सगळ्या परिणाम पिकांवर झालेला आहे आणि आज जवळपास सगळी शेती 100% उद्ध्वस्त झालेली आहे आणि आम्ही तेच बघतोय की पंचनामे त्वरित झाले पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच्यावर त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि एक नक्कीच याच्यामध्ये नुकसान भरपाईची आम्ही मागणी केली आहे आणि सरसकट पंचनामे करून ही नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आम्ही सगळे प्रत्येक गावागावात जाऊन हे बघतो आहोत. आणि शेतकऱ्यांना मला एवढंच म्हणायचं आहे की ही निसर्गाची आवाकृपा आपल्यावर झालेली आहे, परंतु खचून जाऊ नका. सरकार आपल्या पूर्ण ताकदीने पाठीशी आहे आणि जी मदत शक्य आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, ती करण्याची माननीय पालकमंत्री गिरीशभाई महाजन यांनी सुद्धा परवाच्या दौऱ्यात सांगितलं. आणि ही सगळी यंत्रणा म्हणजे अधिकारी सुद्धा आज सुट्टी न घेता प्रत्येकजण गावागावात जाऊन सगळे मदत करतात, तर नक्कीच याच्यातनं आपण एक दिलासा देण्यासाठी सगळ्यांनी मिळून या परिस्थितीला सामोरं जाताना आमची हीच मागणी आहे की सरसकट पंचनामे होऊन त्याचे नुकसान त्याला जोडून काही अशी एक मागणी येते पुढे. दीपक वाघ, C24 तास, कळवण, नाशिक. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.